खरंच विश्वास होत नव्हता. कसली घाण कमेंट केली, कशी लोक असतात नाही खरंच. व्हिडिओ तरी नीट बघा, त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगते, त्या व्हिडिओमध्ये मी माझा अनुभव सांगते, कशाचे ते रिलेटेड आहे व्हिडिओ. आणि तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली एवढी बकवास आणि घाण कमेंट करताय. अजून एक कमेंट आहे, त्या कमेंटला येऊन एक महिना झाला आणि मी आज बघितली ती कमेंट. जर मी आज बघितली नसती तर मला माहितीच पडलं नसतं ना. मला खरंच विश्वास होत नव्हता की ती व्यक्ती अशी कमेंट करेल म्हणून. खूप म्हणजे खूप घाण कमेंट आहे. मला विश्वास होत नव्हता की ह्या जगात असली पण लोक असतात एवढी घाण विचार करणारी. प्रत्येक युट्यूबरला खरं सांगते हे सगळं फेस करावंच लागतं. नमस्कार, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मी पायल लिमगिरे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तर तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलंच असेल. सो फ्रेंड्स, मी रिसेंटली आता 2-3 व्हिडिओ टाकल्या होत्या माझ्या डिलिव्हरी स्टोरीचे. आणि माझ्या बाळाला पहिल्यांदा ताप आला होता, ते आम्हाला समजतच नव्हतं की त्याला ताप आहे का नाही. मग त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला होता, कारण तशी चूक तुम्ही करू नका म्हणून. आणि माझं बाळ बेशुद्ध पण झालं होतं, ते पण माझ्या चुकीमुळं. माझं पहिलंच बाळ आहे त्याच्यामुळं मला काय समजत नव्हतं की त्याला काय खायला द्यायचं आणि काय नाही. तर मी त्याला पहिल्यांदा खिचडी दिली होती, 8 महिन्याचा होता तो तेव्हा. तर खिचडी कशी द्यायची ते मला समजत नव्हतं, म्हणजे की मी चांगली शिजवून घेतली होती आणि मॅश करून घेतली होती. तरी पण ती खिचडी जरा जाडच होती. एखाद्या बाळाने खाल्ली पण असते, बट माझ्या बाळाने खाल्ली नाही. त्याने 4-5 घासच खाल्ले असते, त्याने उलटी केली, उलटी एवढी भयानक केली की त्याच्या पोटात काहीसुद्धा राहिलं नाही आणि तो बेशुद्ध झाला. मग ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तशी चूक तुम्ही करू नये. कारण ना, नवीन आईला अशी काही गोष्ट माहीत नसतं, एक्सपिरियन्स नसतो, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ते व्हिडिओ शेअर केला. तर त्या व्हिडिओखाली पण असे कमेंट्स आलेत, तर ते त्या कमेंट्समध्ये असं त्यांना गैरसमज होतो आहे, तर मी ते सगळं गैरसमज दूर करणार आहे. तर पहिले कमेंट तर मी तुम्हाला सांगते की मी आता 2 दिवस झाले असेल एक व्हिडिओ टाकलेला आहे. माझ्या बाळाला ताप आला होता, फक्त आणि फक्त डोक्यालाच गरम होतं आणि पूर्ण बॉडी थंडी होती. तर आम्हाला समजतच नव्हतं की त्याला ताप आहे का नाही. तर ती व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला की तशी चूक तुम्ही करू नये. म्हणजे की तुमच्या मुलाला जर ताप आला असेल, फक्त आणि फक्त डोकं गरम असेल आणि बॉडी पूर्ण थंडी असेल, तर ते तापच असतो. ते मी व्हिडिओ शेअर केले होते, तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट काय आले ते तुम्हाला सांगते. तर हा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे बघा. सो ना, मी माझ्या फोनमध्ये एक सेटिंग केलेली आहे, फक्त आणि फक्त स्पॅम जे कमेंट असतात, नेगेटिव्ह कमेंट्स, म्हणजे की त्या कमेंटमध्ये थोडं जरी वाकडं तिकडं काय असलं तर ते कमेंट फक्त आणि फक्त मलाच दिसू शकते, तुम्हाला नाही दिसणार, म्हणजे की पब्लिक नाही होणार ते कमेंट. तर मी बरेच दिवस झाले मी माझे जे होल्ड केलेले कमेंट्स आहेत ना ते बघितले नव्हते. तर आज मी सकाळी बघितले, तर त्यामध्ये ना 2-3 असे कमेंट्स होते. एक कमेंट तर खूप म्हणजे खूपच घाण होती, एवढी घाण होती ना, ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. तर ह्या व्हिडिओच्या खाली काय कमेंट आले ते तुम्हाला सांगते. तुम्हाला नाही दिसणार ते पब्लिक नाही कमेंट. कहना क्या चाहते हो, डोके पे पडी हो क्या, कोल्हापूर मेल पकडे. तर तुम्हाला मी स्क्रीनवरती शो करते, बघा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. तर हे बघा कशी लोक असतात. मला काय एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जर मराठी येत नसेल, मराठी समजत नसेल, तर ते व्हिडिओ तुम्ही स्किप करा ना. तर त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही असली बकवास कमेंट का करताय, दुसऱ्यांना टेन्शन देताय, त्या पुढच्या व्यक्तीला टेन्शन देताय, डिमोटिवेट करताय असले कमेंट्स करून. ह्या कमेंट्सचं काय मतलब झालं मला काय समजत नाहीच. कहना क्या चाहते हो, डोके पे पडी हो क्या, कोल्हापूर मेल काय, म्हणजे काय मला समजलंच नाही ह्याचा अर्थ काय. जर तुम्हाला समजलं असेल फ्रेंड्स तर मला कमेंट करून सांगा. कशी कशी लोक असतात ना ह्या जगात एवढी वाईट कमेंट करणारे आणि एवढं वाईट विचार करणारे. नाही समजत तुम्हाला मराठी, मी काय म्हणते त्या व्हिडिओमध्ये काय मी तुम्हाला सांगते नाही समजत, तरी स्किप करून टाका ना. किंवा मला विचारू शकता की तुम्ही काय म्हणताय या व्हिडिओमध्ये, तुम्ही काय बोलताय, हेच तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता ना. बट असली बकवास कमेंट कशाला करायची. त्यानंतर मी अजून एक व्हिडिओ टाकला होता, मी एक बेडशीट ऑर्डर केली होती मिशोवरून, तर त्या व्हिडिओच्या रिलेटेड पण एक कमेंट आलेला आहे. ताई फुकट मिशोची ॲडव्हर्टाईज करू नका, एकदम भंगार प्रोडक्ट असतात, क्वालिटीसुद्धा भंगार असते, मागवलेली वस्तू येत नाही, वेगळीच येते, मिसुको भंगार आहे. मिसोला तुम्ही भंगार बनवू शकत नाही. मी ह्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं की मी जे प्रोडक्ट बघितलं ते प्रोडक्ट हाय असं आलंच नाही. तर मिसोचे प्रत्येक प्रोडक्ट असे भंगार तर नसतात,
एखाद्याच प्रोडक्ट एखाद्याच प्रोडक्टची क्वालिटी थोडीशी लो असते. एवढं की ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मी जी बेडशीट ऑर्डर केली होती ना तशी बेडशीट आलीच नाही, कारण त्याचा कलर थोडासा डाऊन वाटतो. तर मला एवढं सांगायचं की आपण कोणत्या पण ॲपवरून काय पण ऑर्डर करतो तर जे ॲपमध्ये दाखवते ती हाय असं परफेक्ट इतर येत नाही, त्यांनी एडिटिंग वगैरे केलेली असते. तर मिसोवरून भरपूर अशी प्रोडक्ट असते ज्यांची क्वालिटी खूप चांगली असते, तर मी पण मिसोवरूनच शॉपिंग करते. तर मला पहिल्यांदाच बेडशीटचं कलर असं वाटलं, म्हणजे की मी पहिल्यांदाच ही बेडशीट ऑर्डर केली असेल आणि ह्या बेडशीटचा कलर थोडासा डाऊन आला, एवढा सिसू झाला असेल. आणि मी किती शॉपिंग करते सगळं मला चांगलं भेटलेलं आहे मिसोवरून, चांगले सगळे प्रोडक्ट चांगले असतात. तर मला एवढं सांगायचं होतं की मी मिसोची काय ॲडव्हर्टाईज करत नाही, फक्त आणि फक्त मी माझा अनुभव सांगितला तुम्हाला की मी बेडशीट ऑर्डर केली होती मिसोवरून, ते कशी आली ते बघा. तर मला ह्या कमेंटच्याबद्दल एवढं सांगायचं की मी मिसोचे किंवा कोणत्या ॲपची ॲडव्हर्टाईज काय करत नाही, फक्त आणि फक्त जे मी काय ऑर्डर केलेलं असतं त्याच्यावरतीच व्हिडिओ बनवते. त्यानंतर चला आता मी तुम्हाला दुसरी कमेंट वाचून दाखवते. तर अजून एक व्हिडिओ मी टाकला होता की माझं बाळ बेशुद्ध झालं, म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलेलंच की मी जी खिचडी चारली होती ती जाडच होती, मग त्याच्यामुळं माझ्या बाळाला काय म्हणतात उलटी झाली, आणि उलटी झाल्यामुळं त्याला पोटात काहीच राहिलं नाही, त्याच्यामुळं तो बेशुद्ध झाला. आणि ही खरी गोष्ट आहे, मी काय खोटं वगैरे सांगत नाही, जे माझ्यासोबत झालं मी तेच तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे की ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून. तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट अशी आलेली की असं काही नसतं, आपण बाळाला जशी सवय लावू तशी सवय राहते, तर ती स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असेल. तर ताई तुमचं अगदी बरोबर आहे, आय डोंट नो ताई आहे का दादा, तर तुमचं अगदी बरोबर आहे की आपण बाळाला जशी सवय लावेल तशीच बाळाला सवय लागते. तर मी तुम्हाला हे सांगते की माझं बाळ ना तेव्हा फक्त आणि फक्त 7 ते 8 महिन्याचं होतं, आणि मी त्याला पहिल्यांदा खिचडी दिली होती, गरा गंजी हे सगळं मी देत होते. तर मी त्याला तेव्हा पहिल्यांदाच खिचडी दिली असेल, आणि खिचडी कशी द्यायची ह्याचा मला अनुभव नव्हता. मी चांगली शिजवून तर घेतली होती आणि मॅश करून पण दिली होती. एखादं दुसरं बाळ असतं म्हणजे की एखाद्या बाळाला चांगली डायजेस्ट होती आणि एखाद्या बाळाला नाही होत, तर माझ्या बाळाला डायजेस्ट झाली नाही का काय झालं नाही, तर मी त्याला 3 ते 4 चमचे चारला असेल आणि त्यानंतर तो उलटीसारखं करायला लागला. मग म्हणलं मी आता नको चारायला, नंतर देते. तर मी नंतर त्याला द्यायचं म्हणून ठेवायला गेली खिचडी, तर तोपर्यंत त्याने उलटी केली आणि उलटी एवढी डेंजर केली होती की तो बेशुद्ध झाला. आणि त्यानंतर मी त्याला 1 वर्षापर्यंत मिक्सरमध्ये सगळं बारीक करून दिलं, आणि आता मी त्याला हाय असंच देते, चांगलं शिजवून घेते खिचडी वगैरे, आणि तो असं खातो आता. त्याच्यामुळे मी त्याला अशी सवय लावलेली आता 1 वर्षापर्यंत मी फक्त मिक्सरमध्ये बारीक करून दिलं असं. तर असंच मला एवढं सांगायचं होतं. आणि अजून एक कमेंट आली होती की तुम्ही त्याला फास्ट चारलं असेल, म्हणजे की सारखं एका घासानंतर लगेच दुसरं घास दिलं असेल. तर मी तुम्हाला सांगते की मी असं कधीच करत नाही बाळासोबत, एक घास चारल्यानंतर त्याच्या पाक 1/2 मिनिटाने मी त्याला दुसरं घास चारते, एकदम दमानदमाने चारते, कारण ना माझ्या बाळाला तसं डायजेस्ट होत नाही एकदम फास्ट चारल्यावर, त्याला खूप स्लो चारावं लागतं. त्यानंतर अजून एक अशी कमेंट आली होती ना, ते कमेंट महिना झाला फ्रेंड्स, 1 महिना झाला त्या कमेंटला, आणि ते कमेंट मी बघितलीच नव्हती, कारण ना मी तशी सेटिंग केलेली आहे स्पॅम कमेंट दिसू नये कोणाला, ते फक्त आणि फक्त मलाच दिसू शकतात. मग मी बघितल्यावर मला आश्चर्यच झाला, कारण ना त्या व्यक्तीला मी सबस्क्राईब केलेलं आहे, त्याची व्हिडिओसुद्धा मी बघते, आणि मला कधी स्वप्नातसुद्धा मी विचार करू शकत नाही की ती व्यक्ती अशी कमेंट करेल म्हणून. खरंच ते कमेंट मी 1 वेळा नाही 10 वेळा वाचले असेल. पहिल्यांदा जेव्हा मी वाचले तर तेव्हा मला वाटायचं की माझंच काहीतरी चुकतंय वाचण्यात, तर मी डबल 10 वेळा ती कमेंट वाचली. मला खरंच विश्वास होत नव्हता, कसली घाण कमेंट केली आहे, कशी लोक असतात नाही खरंच. एवढं राग येतो ना, लय मला बोलायला येते पण मी काय बोलणार नाही, तशी मला संस्कार दिले नाहीत. तर त्या कमेंटला मी काय रिप्लाय दिला नाही, कारण बहुतेक ते चॅनल पण डिलीट केलेलं आहे त्यांनी. तर मग मी त्या कमेंटला रिपोर्ट मारलेला आहे, रिपोर्ट मारला आहे. आता माझ्या चॅनलचे कुठले पण व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये त्याला अजिबात एंट्री नाही, कुठले व्हिडिओ दिसणार नाही, काय नाही. त्याच्यामुळे मी डायरेक्ट रिपोर्ट मारला, काय उत्तर ना देता, कारण तसल्या कमेंट्सला ना आपण आपण तशीच कमेंट दिली पाहिजेत, पण मी तशी कमेंट नाही करू शकत, मला तसे संस्कारच नाहीत ना. ते कमेंट एवढी बेकार आणि घाण होती ना, खरंच मला विश्वास होत नव्हता की ती व्यक्ती अशी कमेंट करेल म्हणून. खरंच खूप म्हणजे खूप घाण कमेंट होती. घाण कमेंट म्हणल्यावर तुम्हाला समजलंच असेल. तर मी त्या कमेंटला रिप्लाय वगैरे काय दिलं नाही, डायरेक्ट रिपोर्ट मारलं, कारण तसल्या लोकांना ना तसल्या कमेंटला रिप्लाय कधीच द्यायचं नसतो, ती लोकं लय वाकडी असतात.
आणि लगेच त्या कमेंटला रिपोर्ट मारायचा आणि ब्लॉक करून टाकायचं ते चॅनल. रिपोर्ट मारल्यावर यूट्यूब आपोआप बघतं की कशामुळे आपण रिपोर्ट मारलेला आहे आणि मग यूट्यूबला जे करायचं असतं ते करतं. तर खूप म्हणजे खूप घाण कमेंट होती आणि मला एवढं राग आला होता ना, मी सकाळदरनं खूप टेन्शनमध्ये होती की ती व्यक्ती अशी कमेंट कशी काय करू शकतो. आणि व्हिडिओ तर माझा एवढा चांगला होता, तो माझ्या एक साडीवरचा व्हिडिओ होता. तर तुम्ही व्हिडिओ बघून तरी कमेंट करत जावा त्या व्हिडिओमध्ये कसं, त्या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला वाईट वाटतंय का आणि तुम्ही अशी कमेंट करताय. खरंच खूप म्हणजे खूपच घाण आणि बकवास कमेंट होती ती. तर प्रत्येक युट्यूबरला हे सगळं फेस करावं लागतं, प्रत्येक युट्यूबरच्या आयुष्यात हे सगळं आज चालतच असतं. निगेटिव्ह कमेंट, पॉझिटिव्ह कमेंट, सपोर्ट करणारे भरपूर असतात आणि निगेटिव्ह कमेंट्स करणारे, आपल्याला डिमोटिवेट करणारे पण भरपूर असतात. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कधीच डिमोटिवेट व्हायचं नाही असले कमेंट्स बघून. लगेच त्या कमेंटला रिपोर्ट मारायचा, ब्लॉक करून टाकायचं ते चॅनल, एवढं करायचं. आणि मी तर हेच केलं बघा, रिपोर्ट मारून टाकलं. लगेच मी वाचली, लगेच मी रिपोर्ट मारला त्या कमेंटला. आणि मी सकाळतर एवढी टेन्शनमध्ये होती ना, मी सकाळी कमेंट वाचल्या वाचल्या ह्यांना सांगितलं, तर ह्यांनी पण मला सांगितलं की टेन्शन अजिबात घेच नाही, अशी लोकं असतात या जगात वाईट कमेंट करणारी. आणि तू ह्या प्लॅटफॉर्मवरती आहे, यूट्यूबवरती, तर अशी लोकं तुला पुढं अजून भेटणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, डिमोटिवेट व्हायचं नाही. तर मी पण तुम्हाला हेच सांगते की अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही. तर आपल्याला ना सपोर्ट करणारे भरपूर असतात आणि ना सपोर्ट करणारे पण खूप जण असतात. तर मला समजत नाही की असल्या लोकांना ना अशी कमेंट करून काय भेटतं, कशामुळे अशी कमेंट करतात ते, फक्त आणि फक्त असेच टाइमपास करत बसतात का यूट्यूबवरती आणि असली फालतू कमेंट करतात. व्हिडिओ तरी बघा कशी व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगते. खरंच खूप म्हणजे खूपच घाण असतात अशी माणसं, मला खूप राग येतो असल्या माणसांचा. तर ती कमेंट मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती नाही दाखवू शकत आणि नावसुद्धा मी त्या माणसाचं सांगू शकत नाही. तर ती कमेंट ना खूप म्हणजे खूप घाण आहे, घाण म्हणल्यावर तुम्हाला समजत असेल फ्रेंड्स. तर हे होते नेगेटिव्ह कमेंट्स आणि घाण करणारे कमेंट्स. त्यानंतर पॉझिटिव्ह कमेंट्स आणि चांगले कमेंट्स पण भरपूर आलेत मला. ते कमेंट्स वाचून मला खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं की मला एवढे सपोर्ट करणारे लोक आहेत. तर मी तुम्हाला आता पॉझिटिव्ह कमेंट्स पण वाचून दाखवते. तर हे बघा, पहिली कमेंट, आता ही चपाती वगैरे देताना सॉफ्ट द्या, चिला वगैरे. हो ताई, अगदी बरोबर तुमचं, मी आता चपाती वगैरे एकदम सॉफ्टच देते, एकदम मऊ चपाती करते वेगळी बाळासाठी. त्यानंतर मी अजून एक व्हिडिओ टाकला होता शॉपिंग ब्लॉगचा, डीमार्टचा. तर ह्यावेळेस डीमार्टला शॉपिंग करताना खूप वेळ झालं होतं, ते पण माझ्या चुकीमुळं. तुम्ही व्हिडिओ बघितलं नसेल तर मी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन बघा की मी कोणत्या चुकी केल्या होत्या आणि कोणत्या चुकीमुळं बिल जास्त झालं. तर त्या ताईंचं ही कमेंट आली होती की दोघंच राहता आणि प्रत्येक महिन्याला डीमार्टला जाता का. तर हो ताई, प्रत्येक महिन्याला जातो डीमार्टला, पण कधी कधी 1.5 महिन्यातून जातो, कधी कधी 2 महिन्यातून जातो, जसं वेळ भेटेल तसं. आणि घरातलं सामान जेव्हा संपल तेव्हा जातो आम्ही. तर बाळाचा खर्च पण असतो, डायपर म्हणा, बॉडी लोशन म्हणा, आणि खूप खर्च असतो बाळाचा. त्यानंतर ड्रायफ्रूट्स असतात प्रत्येक महिन्याला, आणि ड्रायफ्रूट्स तर खूप महाग असतात, त्याच्यामुळं खूप जास्त बिल होतं. 4000 पर्यंत असतं आमचं प्रत्येक महिन्याचं बिल, पण ह्यावेळेस खूप जास्त झालं होतं, ते पण माझ्या चुकीमुळं. तुम्ही व्हिडिओ बघू शकता, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते. त्यानंतर अजून मी एक व्हिडिओ टाकला होता ह्यांची इमोशनल स्टोरी सांगितली होती की म्हणजे की ह्यांचं लहानपण कसं गेलं, किती कष्ट केलं होते ह्यांनी, वडील सोडून गेले लहान असतानाच. ते व्हिडिओ मी टाकली होती. तर त्या व्हिडिओच्या खाली पण एका ताईचं कमेंट आलेलं आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. बाप कसा पण असू दे, बाप जीवनात असणं खूप महत्त्वाचं असतं, भले तो काय काम ना करे ना का, पण असणं महत्त्वाचं असतं. ज्यांनी हे भोगलं आहे त्यांनाच जाणीव आहे या कष्टाची. आपण नसीबवान आहेत की आपले वडील खूप चांगले आहेत आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. तर बरोबर बोलला ताई, तुम्ही खूप छान कमेंट केलेली आहे, अगदी बरोबर बोलला. ज्यांना वडील नाहीत त्यांनाच माहीत वडिलाची किंमत काय असते ते. आणि आपण खूप खूप नसीब आहे की आपल्यापाशी बाप आहे आणि एवढं जीव लावतात आपले वडील आपल्यावर. तर खूप भारी कमेंट केली ताई तुम्ही. त्यानंतर ह्याच व्हिडिओखाली अजून एक कमेंट आली आहे, खरंच आई वडील दोघी आयुष्यात असणं ना खूप महत्त्वाचं असतं, दोघापैकी एक जरी नसेल तर आयुष्य बकवाच असतं. आमची आई अशीच माझ्या लहानपणी गेली, मी तर 2 वर्षाची पण नव्हती, आज 30 वर्षाची आहे मी, तरी आईचं प्रेम काय असतं हे माहीत नाही. खूप आठवण येते माझ्या वडिलांना जाऊन, पण 5 वर्ष झाली, आजारी होती पण आधार होता त्यांचा,
खूप गरज असते आईवडिलांची, तुझ्या मिस्टरचा स्ट्रगल खूप आहे, तू काळजी घे त्यांची, कारण त्यांना फक्त प्रेमाची आणि आदराची गरज असते. खूप वाईट वाटलं ताई तुमची कमेंट वाचून. आईवडील ही दोघे पण आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं असतं. खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं हे कमेंट वाचून. त्यानंतर अजून एक ताईची कमेंट आली. मी एक व्हिडिओ टाकलेला आहे फ्रेंड्स, माझं बाळणा घरात बंद झालं होतं, दरवाजा अचानक बंद झाला वाऱ्याने आणि मी बाहेर होती, तर कशामुळं दरवाजा बंद झाला, कसा झाला, ते सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथं जाऊन बघा. तर त्या व्हिडिओला एक कमेंट आली, सेम माझ्या बाबतीत पण असंच झालं होतं, बट मी बाल्कनीमध्ये अडकले होते, कुणाला बोलवता पण येत नव्हतं, नशीब माझं बेबी सोबत होतं, माझ्या मग सेम काहीच आठवत नव्हतं, असं सिच्युएशनमध्ये काहीच कळत नाही, सेम माझ्यासारखं झालं, पण हे ह्यांच्यासोबत ह्यांचं बाळ पण अडकलं होतं, ते बाळ सोबत होतं, ते खूप चांगली गोष्ट आहे, बट माझ्यासोबत असं झालं नाही, माझं बाळ घरात एकटंच होतं आणि मी बाहेर होते, खूप मोठं संकट आलं होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर अजून एक कमेंट आलेली, लहान मुलांना गिळता येईपर्यंत सर्व फूड मिक्सरमध्ये घालून द्यायचं. थँक्यू सो मच ताई तुम्ही असं सांगितलं म्हणून. मला तेव्हा माहीत नव्हतं की मिक्सरमध्ये बारीक करून द्यायचं म्हणून. खूप खूप थँक्यू ताई तुम्ही असे पॉझिटिव्ह कमेंट्स करता म्हणून. त्यानंतर अजून एक ताईची कमेंट आली की खूप यूजफुल गोष्ट सांगितली ताई, थँक्यू सो मच, माझं बाळ पण 4 months आहे, मला उपयोगी पडेल. तर हे कमेंट वाचून खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं की माझे व्हिडिओ बघून कोणाला तरी एक्सपिरियन्स येतोय, हे कमेंट ऐकून मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं. तर ह्यासाठीच मी व्हिडिओ बनवत असते की माझ्या अशा चुकीमुळं माझ्यासोबत असं झालं तसं तुमच्यासोबत होऊ नये किंवा तुमच्या बाळासोबत तसं होऊ नये. तर एवढंच माझ्या व्हिडिओमधनं सांगण्याचं तात्पर्य असतं. थँक्यू सो मच ताई एवढे चांगले कमेंट केल्याबद्दल. त्यानंतर अजून एक कमेंट आलेली, माझी मुलगी आता 10 महिन्याची आहे, ती मॅश करून दिलेले नाही खात. हे बघा, ह्यांची मुलगी तर 10 महिन्याची आणि मॅश केलेलं खात नाही, एखादे मुलं खातात पण. माझं बाळ पण खात नव्हतं, तर त्याला मिक्सरमध्ये बारीक करून दिलं मी वर्षभर. त्यानंतर मी हाय असं चारायला लागले, म्हणजे की मॅश करून चारवत होती, मिक्सरमध्ये बारीक करून देत नव्हती, म्हणजे की त्याला सवय लागल म्हणून. तर 1 वर्षापर्यंत मिक्सरमध्येच बारीक करून दिलं. तर अशी काही गोष्टी नवीन आहे ना माहीत नसतं, म्हणून मी व्हिडिओ बनवत असते जेणे की तुम्हाला पण अनुभव येईल. तर असे पॉझिटिव्ह कमेंट्स होते आणि असे नेगेटिव्ह कमेंट्स होते. तर थँक्यू सो मच की तुम्ही असं मला सपोर्ट करता आणि एवढे छान छान कमेंट्स करता. खूप भारी वाटले सगळ्या कमेंट्स वाचून मला. तर असं सपोर्ट करा आणि असंच कायम चांगले चांगले कमेंट्स करत राहा. तर नेगेटिव्ह कमेंट्स करणारे पण असे भरपूर असतात, बट त्यांच्याकडे लक्ष अजिबात द्यायचं ना, आपण आपलं काम करत राहायचं. आणि मी यूट्यूबवरती फक्त आणि फक्त आवड म्हणून काम करते, मला काय पैसे भेटावं आणि असं मला काय वाटत नाही, फक्त आवड म्हणून मी यूट्यूबवरती काम करते. तर मला ती कमेंट वाचल्यावर खूप वाईट वाटलं होतं आणि मी खूप टेन्शनमध्ये होती सकाळपासून, आणि मी ह्या व्हिडिओसुद्धा बनवणार नव्हते आज, पण हे म्हणले की तू अशी टेन्शन घेत राहिली तर कसं होणार तुझं, तू कशी काम करणार मग यूट्यूबवरती आणि कशी व्हिडिओज बनवणार हे. तर ह्यांनी मला सांगितलं की तू अशी टेन्शन घेऊ नको, असल्या लोकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, तू तुझं काम करत राह. तर तेव्हापासून माझं टेन्शन जरा कमी झालं. तर तुमच्यासोबत पण जर असं झालं असेल किंवा कोणाची असे घाण आणि नेगेटिव्ह कमेंट्स आले असले तर अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही, लक्ष द्यायचं नाही अजिबात त्यांच्याकडं. तर मी सुद्धा नाही देणार आता त्यांच्याकडे लक्ष, आणि मी लगेच त्या कमेंटला रिपोर्टसुद्धा मारलेला आहे. तर तुम्ही पण असं अजिबात विचार करायचं नाही असल्या वेळेस असले घाण कमेंट्स आल्यावर लगेच रिपोर्ट मारून टाकायचा. तर एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तो पण स्वस्त राहा, मजेत राहा आणि असंच कायम हसत राहा. बाय बाय.